सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधावरची शाळा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळगाव नंबर 1 च्या विद्यार्थ्यांनी एक दिवस बांधावर घालून तरवा काढून लावणी करून प्रत्यक्षरित्या शेतीचा अनुभव घेतलाय. त्यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळगाव नंबर 1 च्या विद्यार्थ्यांना लहान वयातच शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल जाणीव व्हावी, शेतीबद्दल आस्था निर्माण व्हावी या उद्देशानं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीनं गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू केला असून त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. शेतात विद्यार्थ्यांनी तरवा काढून प्रत्यक्ष शेती कामाचा अनुभव घेतला आणि बैलांच्या सहाय्यानं सुरू असलेल्या नांगरणीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शेती साहित्याची पारंपरिक नावांसहित ओळख करून देण्यात आली. तर विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेतली. तसेच शिक्षकांनी रानभाज्यांची ओळख करून देऊन शेतीविषयक विविध स्पर्धांचं आयोजन केलं. या सर्व उपक्रमाला विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सगळ्यांना सांगितलं की हे अशी शेती लावणी प्रत्यक्ष आम्ही गेली आणि प्रत्यक्ष गेली आणि सगळ्यांना सगळेजण लावणी करायला उतरले. सर्वजणांनी लावणी केली. तुला लावणी करताना कसं वाटलं? मला लावणी करताना छान एकदम शेतकऱ्याच्या रूपाला वाटलं. पुढे तुला काय वाटतं? तू शेतकरी बनावं असं वाटतंय की अन्य क्षेत्रात जावं असं वाटतं? शेतकरी असं बनावं. शेतकऱ्यांमध्ये फायदे काय आहेत? शेतकरीमध्ये फायदे एक आपला व्यायाम होतो. आता बायांचे डान्स वर्कआउट होतात. हात पण आता डान्स वर्कआउट. तुझं नाव सांग. आज बांधावरची शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा चांगल्या प्रकारे उपक्रम जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात येतो. आज आपण या ठिकाणी साळगावमध्ये कुडाळ तालुक्यातील साळगावमध्ये आपण आज इथे आहोत. या ठिकाणी कुडाळ पंचायत समितीचे BDO माननीय चव्हाण साहेब आपल्यासमोर आहेत. आज त्यांनी कोणत्या प्रकारे हा उपक्रम कशा प्रकारे राबविला आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये या संदर्भात आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. नमस्कार साहेब. नमस्ते. आपण MKN चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे. मला सांगा, बांधावरची शाळा हा उपक्रम राबवण्यामागचा तुमचा उद्देश काय? सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून बांधावरची शाळा आणि एक दिवस बळीराजासाठी ही संकल्पना गेल्या वर्षापासून जिल्ह्यामध्ये राबवत येत आहे. या पाठीमागचे उद्देश असा आहे की आजकाल शेतकरी हताश होत चाललेला आहे. त्याला या निसर्गाच्या वेगवेगळ्या चक्रामध्ये पाऊस झाला नाही, पुन्हा बाकी सगळं आलं तर हवंचं पीक मिळत नाही, जेवढा तो खर्च करतो जेवढा राबतो तेवढं मिळत नाही, तर दिवसेंदिवस तो शेतीकडे पाठ करत चाललाय, उदास होत चाललाय. अशा ह्या बळीराजाला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे, त्याला उत्साह देणं गरजेचं आहे. म्हणून प्रशासनाचे सगळे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी मुलं जर शाळेत जर बांधावर आपल्या कोपऱ्यामध्ये गेली, शेतीवर जर गेली, तर बळीराजासाठी एक दिवस दिला तर बळीराजाला एक उभारी येईल. त्याच्याबरोबर आता मी शेतात इथे आल्यामुळे तो शेतकरी किती आनंदात आहे बघा. तो आनंदात आहे, त्याला एक उत्साह आला की आपण एकटा नाही आहोत, आपल्यासोबत प्रशासनाचे सगळे अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि मुलांच्या माध्यमातून एक भावी पिढी आहे आणि त्यामुळे त्याच्या आनंद चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसतो. दुसरी गोष्ट, ही जी छोटी मुलं आहेत, ही भावीची पिढी आहे, ही या शेतीपासून मातीपासून दुरावत चालली आहे. फक्त विद्यार्थी बनलेले आहेत, रेसमधले घोडे बांधतात तसं बनलेले आहेत, पण या मुलांना जर या मातीबद्दल या शेतीबद्दल एक आत्मीयता निर्माण होणं गरजेचं आहे. या मुलांची नाळ या शेतीत आहे, या मातीत आहे, त्या नाळ त्यांची अधिक घट्ट व्हावी आणि या मातीमध्ये शेतीमध्ये त्यांनी का राबावं किंवा शेतीची ते म्हणून प्रामाणिक राहावं हा या पाठीमागचा भाग आहे. आणि एक लक्षात घ्या की या जगामध्ये शाश्वत एकच आहे, प्रामाणिक एकच आहे असं मला वाटतं. या मातीत जेवढं तुम्ही प्रामाणिकपणे राबाल, मातीत जेवढं प्रामाणिकपणे पेराल, त्याच्या दुप्पट ही माती देत असते आणि माती कधीही माणसाशी इमान सोडत नसते. म्हणून या मातेवर की आपली माता एक प्रकारच्या मातेवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपली भावी पिढी आहे, या भावीची पिढीची नाळ या माती जर रुजली तर आजकाल मुंबई पुण्याकडे आपला जो तरुणांचा लोंढा जातो आहे तो थांबेल. म्हातारपणी आपल्या मुलांना म्हणजे मुलं आईवडिलांना पैसा पाठवतात, पण आईवडिलांना जो आधार हवा आहे, सहवास पाहिजे, सोबत पाहिजे, ही त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे आईवडील लवकर म्हातारे होतात किंवा लवकर ते हाई खातात. या माध्यमातून मुलं इथल्या शेतीत रमली, इथं पिकं जर त्यांनी घेतली आणि बाकी जर काही घेतलं तर मुलं इथेच राहतील. आईवडिलांना म्हातारपणी खऱ्या अर्थानं आदराची काठी बनते. आणखी एक दुसरा मुद्दा म्हणजे सर मला सांगा, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या प्रकारचा उपक्रम राबवला जातो, आज आपण कुडाळ तालुक्यामध्ये आणि आम्हाला समजलं की तुम्ही सिंधुदुर्ग जिल्हा तुमच्याकडे आहे, मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही किती शाळांमध्ये हा उपक्रम राबवला? आज मी कुडाळचा गटविकास म्हणून सांगतो. कुडाळ तालुक्यामध्ये 240 शाळा आहेत, माझ्यासोबत माझे गटशिक्षक गोडेसाहेब पण आहेत. 240 शाळेच्या माध्यमातून उपक्रम राबवला आहे, प्रत्येक शाळेत राबवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1400 जास्त शाळा आहे, प्रत्येक शाळेमध्ये उपक्रम राबवले आहे. प्रत्येक शाळेमध्ये तालुका स्तरावर अधिकारी, जिल्हा स्तरावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी
हे प्रत्येक गाव वाटून दिले आहेत आणि प्रत्येक गावात जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून तिथल्या आईवडिलांशी मातांशी बांधवांशी संवाद साधून मुलांशी सोबत स्वतः शेतीत उतरलेले आहेत. आणि सर मला सांगा या माध्यमातून आज तुम्ही स्वतः या लावणी करण्याचा एक दिवस बळीराजासाठी तुम्ही आज कोपऱ्यामध्ये उतरला लावणी करताना आम्हाला दिसलात. ज्यावेळी तुम्ही लावणी करत होता त्यावेळी त्यावेळेचा तुमचा आनंद काय होता? मुळात मी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे, शिवाय स्वतः एक शेतकरी आहे. या नोकरीच्या कालावधीमध्ये शेतीकडे तेवढंसं लक्ष देता येत नव्हतं, पण खऱ्या अर्थानं आज या मुलांबरोबर शेतीत आल्यामुळे बालपणीचे दिवस आठवले, शाळेतले दिवस आठवले. आणि त्यावेळी माझी आई माझे वडील आम्हाला शेतात घेऊन जात होते, त्यावेळी शेतामधली माती माझ्या हाताला लागली, अंगाला लागल्याच्या नंतर एका वेगळ्या आईनंच आपल्या जवळ घेतल्यासारखे मायेचं ममतेचं प्रेम वाटायला लागले लक्षात. आभार आहे सर. सर मला त्याप्रमाणे तुम्ही सांगा सर, आज तुम्ही या ठिकाणी शिक्षण अधिकारी म्हणून या ठिकाणी वावरतात, हे ज्यावेळी तुम्ही हा बळीराजासाठी एक दिवस राबवत असताना तुम्ही प्रॉपर सिंधुदुर्गातले नसून तुम्हाला या ठिकाणचं वातावरण बघून हे हा एक दिवस बळीराजासाठी देऊ, तुम्हाला या संदर्भात काय सांगावं असं वाटतं? हा उपक्रम आहे बळीराजासाठी एक दिवस किंवा बांधावरची शाळा. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची या ठिकाणी उन्नती आहे. शेतकऱ्याला आपण एक चांगलं एक महान कार्य करतो त्याची जाणीव प्रत्येक शाळेतल्या मुलामुलामध्ये रुजवण्याचं काम आपण या दिवसाने करतो आहे. आणि प्रत्येक मुलगा प्रत्येक विद्यार्थी या निमित्तानं शेतावरती उतरून हा जो बालमनाचा जो आनंद आहे मातीमध्ये काम करण्याचा आणि शेतकऱ्याची जवळीक साधण्याचा अतिशय चांगल्या प्रकारे करतो आहे. आपल्याकडे 240 शाळा आहेत, 24 केंद्र प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम अतिशय आनंदाने आपण साजरा करत आहोत. आणि आज या ठिकाणी आपण या 1.5 नंबर शाळेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ पालक गटविकास अधिकारी सर्वजण या ठिकाणी शेतामध्ये उतरलेले आहेत आणि खूप आनंदाने या ठिकाणी ते भाताची लागवण करत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो अतिशय दुगुणित झालेला आहे. आभार आहे सर. आज आपण या ठिकाणी पाहिलं असाल तर 1.5 नंबर कुडाळ तालुक्यातील ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये बळीराजासाठी एक दिवस आणि बांधावरची शाळा या कार्यक्रमाचा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. या ठिकाणचे विद्यार्थी तुम्ही जर पाहिले असाल तर त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं असेल तर आज आनंद पाहायला मिळतो, अगदी उत्साही मुलं दिसतात. आणि आपले गटविकास अधिकारी म्हणाले की या मुलांना कळायला हवं की या ठिकाणी जे सिंधुदुर्गाच्या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते आपल्या वडिलांसाठी काही ना काहीतरी करायला हवं, नाही नोकरी मिळाली तर निदान शेतीमध्ये आपलं पोट सांभाळायला हवं, याकरिता हे लोक किंवा आपले जिल्हा परिषद याकरिता राबते आणि एक दिवस बळीराजासाठी प्रत्येकजण देत आहेत. MKN न्यूज समीर माडेश्वरसह सिंधू.